जिंदाबाद साथी, तुम्हा सर्वांचं खूप मनपूर्वक स्वागत. आज कलास्नेह कॉन्स्टिट्यूशनल कम्युनिटी अंतर्गत एक ई मासिक जे सुरू होणार आहे त्याच्या पहिल्या अंकाच्या मुलाखतीसाठी आपण व्यवस्थेला विधायक नकार देत आपल्या गाण्यातून संबंध महाराष्ट्राला महाराष्ट्राचे प्रबोधन करणारे महाराष्ट्राचे ख्यातनाम विद्रोही शाहीर संभाजी भगत यांची मुलाखत घेत आहोत. संभाजी सर, तुमचं खूप मनपूर्वक स्वागत आहे आणि तुमची खरं तर फार वेगळी ओळख करून देण्याची अशी गरज नाही, कारण महाराष्ट्रातला पुरोगामी चळवळीतला प्रत्येक माणूस तुम्हाला पाहून, तुमच्याकडे पाहून काहीतरी शिकतोय, नवीन नवीन गोष्टी त्याच्या कलेतनं तो साकार करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही एक रोल मॉडेल आहात आजच्या पुरोगामी चळवळीतल्या सगळ्या तरुणांसाठी. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि आपण आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया. तर माझा पहिला प्रश्न असा आहे, आज आपण खर तर स्वातंत्र्यानंतरचा अस्वस्थ भारत आणि सांस्कृतिक चळवळ या विषयांवरती गप्पा मारणार आहोत. तर त्यातला पहिला प्रश्न माझा असा आहे की सध्याच्या सांस्कृतिक अवस्थेवर आणि व्यवस्थेवर तुमचं काय मत आहे? प्रथमतः हा जो प्रयास आहे आपण जो करत आहात त्याला मी सदिच्छा व्यक्त करतो. युवकांमध्ये ही ऊर्जा मला बघितल्यानंतर खूप बरं वाटलेलं आहे की अजूनही अशा प्रकारे आपल्या देशातल्या लोकांना जागृत करण्यासाठी ही तरुण मुलं मुली एकत्र येऊन काहीतरी प्रयास करतायत, प्रयोग करतायत. तर या प्रयोगाला, या प्रयासाला आणि एकूणच या धडपडीला मी पहिल्यांदा सदिच्छा व्यक्त करतो. आणि खूप मोठा प्रश्न आहे की सांस्कृतिक परिस्थिती जी आजची आहे त्याच्यावर माझं मत. तर मूलतः ही सांस्कृतिक परिस्थिती आज जी आपल्या दिसती आहे त्याची काही लक्षणं तुम्ही सगळेच बघत आहात. एकतर आपला देश कधी नव्हे एवढा एका द्वेषाच्या खाईमध्ये कोसळत आहे. अनेक ठिकाणी मी जातो आहे. काल मी सोलापूरला गेलो होतो आणि तिथं मी काही माझ्या अल्पसंख्याक बांधवांना भेटलो. तर लोक प्रचंड असुरक्षित आहेत आणि ही फक्त काही अशी सांस्कृतिक बाब नव्हे तर ते काही आर्थिक कारणानं किंवा अशा नाही तर एकूणच या देशामध्ये आता आम्हाला काय जीवन नेमकं देणार आहेत हे लोक. तर एकंदरीत द्वेष जो धार्मिक द्वेष आहे, दुसऱ्या बाजूला जातीय द्वेष आहे. तुम्ही रोज बघतात की जे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य असं आपण म्हणतो पण खऱ्या अर्थानं आजही अस्पृश्य असणारे जे मानव समूह आहेत तर त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं रोजच्या रोज हे हल्ले चालू आहेत. आणि एक जेनोसाइड हा शब्द तुम्हाला थोडासा हे वाटेल की मी खूप तीव्र शब्दांचा वापर केला, परंतु पेरनाइल जेनोसाइड आहे हे वंशविच्छेदाचं आहे. आणि पेरिनियल म्हणजे जन्मापासूनच मूल विशिष्ट जातीचं किंवा धर्माचं मूल हे गर्भात असल्यापासूनच त्याच्या त्याच्या हत्येचा किंवा त्याच्या एकूण त्याला बळी कसा द्यायचा किंवा त्याचा वंश विच्छेद कसा करायचा याचं प्लॅनिंग या देशामध्ये काही लोक अतिशय द्वेषानं प्रेरित होऊन हे करताना दिसत आहेत. तिसऱ्या बाजूला स्त्रिया ज्या आहेत या देशामधल्या त्या अजिबात सुरक्षित नाहीयेत. सर्व प्रकारचे अत्याचार रोजच्या रोज त्या झेलत आहेत. आणखी एक गोष्ट घडते आहे जी लक्षणांमध्ये मला खूप महत्वाची वाटते, ती म्हणजे बाल्कनायझेशन ऑफ दिस कंट्री वॉज वन्स हॅपन्ड. एकेकाळी या देशाची फाळणी झाली, आता दुसऱ्यांदा या देशाची फाळणी होण्याची शक्यता आहे. आणि ती प्रादेशिक पण असू शकते, कारण साऊथ वर्सेस नॉर्थ
दक्षिणेकडचे लोक आणि उत्तरेकडचे लोक यांच्यामधला आंतरविरोध जो आहे तो दिवसेदिवस वाढतो आहे, आणि बाबासाहेबांनी खूप बॅलन्स करून केंद्र आणि राज्य यांच्यामधला जो समतोल राखला होता तो, तर अशा प्रकारच्या एका अत्यंत घातक आणि पूर्वी या देशानं अनेक संकट भोगलेली आहेत, हा देश अनेक आंतरविरोधातून गेलेला आहे, या देशाचं मेकिंग खूप स्ट्रॉंग आहे असं लोक म्हणतात, परंतु जे स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं होतं की हा देश अखंड राहावा, हा देश जाती धर्माच्या पल्याड जावा, हा देश भले आम्ही उपाशी झोपू एखाद्या वेळेस, परंतु तर ही एकूण मला वाटतं की सांस्कृतिक आणि राजकीय स्थिती आहे, आणि ज्या ही राजकीय स्थिती ज्या अर्थव्यवस्थेतून निर्माण झालेली आहे, तर ते पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये जी बाबासाहेबांनी चॅप्टर 4 संविधानाचं जे चॅप्टर 4 आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी इच्छा व्यक्त केली होती की या देशामधल्या जमिनीचं या देशामधल्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण टप्प्याटप्प्याने व्हावं, तर ते अगदीच उलट झालेलं आहे आणि नवदीपासून या देशाचं खाजगीकरण सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला वाटतं की काहीतरी एखादी पार्टी आहे आणि तीच काहीतरी, परंतु या देशामधल्या सगळ्या पार्ट्यांमध्ये ब्राह्मण्यवाद आणि भांडवलशाही ठासून भरलेली आहे. काही अपवाद जे आहेत जे तळागाळातून आलेले पक्ष आहेत त्याच्यामध्ये आणि साम्यवादी पक्षांमध्ये काही अंशी समाजवादी पक्षांमध्ये, म्हणजे समाजवादी म्हणजे मुलायम सिंग यादवचा पक्ष नाही म्हणत आहे मी, समाजवादी विचारांच्या किंवा चळवळीमध्ये एक अस्वस्थता आहे किंवा अशा प्रकारे त्यांना या देश काही विकायचा बिकायचा नाहीये, पण बाकी संसदीय पक्ष जे आहेत हे कुठेही विरोधी पक्ष कुठं राहिलेलं नाहीये, ते फक्त दाखवत आहेत वरून की आपण विरोधी पक्ष आहोत. मी फार स्पष्टपणे बोलतो की काँग्रेस राष्ट्रवादी किंवा इतर अनेक म्हणजे महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जे मला दिसतंय शिवसेना असेल किंवा मनसे असेल यांचं सगळ्याच एकच विचार आहे. फार खोलात गेलं तर हे सगळे सांस्कृतिक दृष्ट्या एकच आहेत आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्यांचे प्रोग्राम्स काही वेगळे नाहीयेत, आणि जाती हट्टाचा जो अजेंडा आहे तो काही यांच्या यांच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये नाही, प्रायोरिटी लिस्ट वरती नाही बरोबर. तर हे फक्त माउथ म्हणजे असं काय म्हणतो आपण की असे थोडेसे प्रेमाने बोलतात आपल्याशी तेवढ्यातच आपण हुरळून जातो, पण इथे या देशामध्ये विरोधी पक्ष सुद्धा उरलेले नाही. आणि फासिझम येतो तेव्हा सगळ्यात पहिलं काय होतं तर हळूहळू छोटे छोटे पक्ष आहेत ते मारले जातात आणि त्या पक्षांमध्ये लोकांना उचललं जातं. आता आपल्याकडे ईडी वगैरे आहे आणि प्रलोभन आहेत, तर ईडी आहे, सीबीआय आहे, सरकारी यंत्रणा सगळ्या आहेत, सगळ्या सरकारी यंत्रणा, आपल्या देशातला मीडिया, आपल्या देशामधले शिक्षण, या सगळ्यांचं टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं अतिशय वाईट अवस्थेमध्ये रूपांतर झालेलं आहे. आता या सगळ्यांमध्ये जे आपण एक अर्थ काढला पाहिजे की आपला प्रिय देश ज्याचं स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं होतं तो लोकशाही समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोक देश जो आहे तो आपल्याला पुन्हा तो दिसत नाहीये कुठं. अघोषित धर्मराष्ट्र या देशामध्ये आलेला आहे आणि त्याचीच लक्षणं सगळी अशी दिसत आहेत. मला वाटतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. धन्यवाद संभा दादा, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही की सध्या ईडी वगैरे जे ईडीचं भूत लोकांच्या मागे लावलं जातं त्याला घाबरून पक्षांतर होतंय आणि सध्या जे काही वातावरण आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी सामान्य माणसांचा विचार ह्या विश्वास या लोकांवरती उरलेला नाहीये. म्हणजे सामान्य माणूस खरं तर आता हतबल झालाय की काय असं वाटायला लागलेलं आहे, कारण तुमच्या आमच्या रोजचे प्रश्न जे आहेत म्हणजे साधा प्रवास करताना रस्त्यावरचा खड्डा जो जीवघेणा असतो पावसाळ्यात, तर तो त्या खड्ड्याचं सुद्धा त्या खड्ड्यापासून सुद्धा आपलं संरक्षण होत नाहीये, इतके हतबल आपण सामान्य लोक झालेलो आहोत. तर सामान्यांना सामान्यांचे सगळे प्रश्न वेठीस धरून
की लोक फक्त ईडीची भीती स्वतःच्या मागे घालून घेऊन पक्षांतर करतायत आणि त्यातनं हे राजकारणामध्ये जी अराजकता माजलेली आहे ती खरं तर सामान्यांना खूप विचार करायला लावण्यासारखी आहे. आणि तुमचं लिखाण, तुमचं गाणं हे कायमच लोकांना विचार करायला लावतं. तर मला एक वेगळा थोडासा प्रश्न विचारायचा आहे की शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे जेव्हा खूप सुंदर नाटक तुम्ही लिहिलं त्याच्याबद्दलची सगळी म्हणजे त्याचं लिखाण, त्याचं गाणी वगैरे हे सगळं तुम्ही केलेलं आहे, तर ती प्रोसेस कशी होती आणि ते नाटक लिहिताना तुम्हाला असं वाटलं होतं का की ह्या नाटकातनं खूप जास्त प्रबोधन होऊ शकतं? मी आपल्याला विस्ताराने आपल्या देशाची एकूण सांस्कृतिक परिस्थिती काय आहे ती सांगितली आणि ही परिस्थिती सातत्याने मी माझ्या जीवनभर नेहमी कॉलेजला असताना सुद्धा पाहत होतो. परंतु त्या काळात थोडस एक ज्याला काय म्हणतो आपण की असं इतकं धार्मिक आणि इतकं असं विचित्र वातावरण नव्हतं. साधारणपणे 92 मध्ये December 6 बाबरी मस्जिद शहीद झाल्यानंतर या देशातले जे धर्मांना आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये उचकले, म्हणजे काय झालं तेव्हा आपण म्हणू शकतो ते फार वर आले आणि त्याला काँग्रेस सारख्या पक्षाने सुद्धा त्याला असं हातभार लावल्यासारखं आहे. आणि त्या काळामध्ये खूप दंगली झाल्या. मी मुंबईमध्ये एका झोपडपट्टीमध्ये राहत होतो. जास्त मी काय पर्सनल बोलणार नाही, परंतु या दंगलीनं माझ्या मनावर जो आघात केला तो माझ्या जीवनामध्ये भूतो ना भविष्यती असा तो आघात होता की आपले जे मानवी संबंध होते त्याच्यावरूनच माणसाचा विश्वास उडावा. माझे मित्र गेले, मुस्लिम मित्र काही गेले, दुकानांची वाट लागली आणि त्याच्या बॅकग्राऊंडला सतत एक घोषणा होती जय भवानी जय शिवाजी. आणि बॅकग्राऊंड मी जे काही मर्डर्स बघितले त्याच्या बॅकग्राऊंडला शिवाजी महाराजांचे फोटो होते, तैलचित्र होती. मी हे मर्डर बघत असताना मी शिवाजी महाराजांकडे बघत होतो आणि माझ्या लक्षात आलं की शिवाजी महाराज असे नव्हते. हे शिवाजी महाराजांचं प्रतीक वापरणं चाललेलं आहे आणि हे अतिशय बेलगाम सुटलेले बहुसंख्याक धर्मांध जे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे आपले पोळ्या भासतायत आणि भयानक आहे, असुरक्षितता पसरवतायत. आणि मी त्याच्यानंतर खूप व्यथित झालो, खूप व्यथित झालो. मी विचार केला की छत्रपती शिवाजी महाराज, मी शाहीर आहे आणि मला पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये एक प्रचंड आदर, एक प्रेम आणि एक आस्था आहे त्यांच्या सगळ्या विचारांच्या बाबतीमध्ये, जी जनरली महाराष्ट्रीयन माणसामध्ये असतेच. म्हणजे मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राच्या माणसाच्या वेनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भीमबीज आहे. जे जरी जर अंकुरलं नसेल अजून तरी ते हळूहळू अंकुरत आहे. माणसांच्या नसानसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते मी बघत होतो. पण चुकीचं शिवाजी मोठ्या प्रमाणामध्ये या नसांमध्ये वाहतो आहे हे मला कळलं आणि मी 5 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केला. आणि मग मी ते कथानक काय वगैरे ते मी काय सांगत नाही, पण ते मला सुचलं कसं ते मी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे यांचं जीवन जे आहे अतिशय नाट्यमय जीवन आहे, नाट्यपूर्ण जीवन आहे. आणि मी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर नाटक करायचं, ह्याच्यात काय नाटक आणखी होऊ शकत, इतकं त्यांच्या जीवनामध्ये नाट्यमयता आहे. तर मी म्हटलं की याच्या पुढचं नाटक आपल्याला, म्हणजे याच्या पुढची नाट्यमयता शोधली पाहिजे. आणि मग मी विचार केला की सगळ्यात माणूस घाबरतो कशाला, आपण सगळे कशाला घाबरतो, पृथ्वीला घाबरतो आपण. आणि आपल्या पूर्वजांनी काय जे काही लहानपणी ऐकलेलं आहे किंवा जे काही मी नंतर पुराणांचा, वेदांचा, या देशातल्या महाकाव्यांचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये एक देवता मला नेहमीच
सातत्यानं यम जे आहे, ते म्हटलं यम आणि शिवाजी महाराज यांची काय, जर समजा असेल यम तर यांचं रिलेशन काय असू शकत? तुम्ही म्हटलं यम हा स्वर्ग लोकांमध्ये पोलीस आहे, म्हणजे एक गरीब आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर ते फार चांगलं काम नाहीये. मृत्यूचं काम पृथ्वीतलावर जे आहे ते दलितांना दिलेलं आहे, पुन्हा मृत्यूच काम मग ती जर देवता असेल तर ती पण मग आपलीच देवता असणार, म्हणजे जर काय असं काय संबंध असेल तर आपले बाबतच आहेत ते, म्हणजे स्वर्ग लोकांमधले बाबत. तर मग मी म्हटलं की याच काय शिवाजी बरोबर असू शकत, याच प्रेमच असू शकत, पण हा बांधील आहे इंद्रदेवाला, म्हणजे ते जे सगळे देव जे आहेत इंद्र, तर ते सगळे कारभार बघतात ना. मी म्हटलं हे सगळे जे आपल्याकडे स्वर्ग आणि नरक जी भानगड आहे किंवा स्वर्गाची, तर स्वर्गामध्ये सुद्धा काही देवता असे आहेत की जे शेडूल कास्ट आहेत आणि काही अपर कास्ट आहेत, कारण ती शेवटी भारतीय मनाचीच उपज आहे ना, बरोबर, त्यांनीच निर्माण केलं, त्यामुळे त्यांचं दिसतच की इंद्र हायर कास्ट आहे आणि हे सगळे, हा ते सगळे भानगड आहे म्हटलं. म्हणलं हे इंद्र आणि इकडचे जे भूदेव आणि स्वर्गदेव यांची तर सेटिंग असणारच, आणि इकडचे जे शेड्यूल कास्ट आणि इकडचे जे शूद्र आहेत यांची पण सेटिंग असणार आहे. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज हे गरिबांचे राजे होते ना, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कुटुंबियांचे राजा होता, दिवाळी भूषण ते राजे होते जनरली. तर तसं मला ते सुचत गेलं, मी म्हटलं की जर समजा छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यावरून सुटतात, त्या बादशाहच्या हातावर तुरी देतात, तर सहजपणे यमाच्या पण हातावर तुरी देऊ शकतात. आणि तिथून ते पण हे नाटक मी लिहिलं, ते सगळं गाणी विणी सगळं केलं मी सगळं ठीक आहे, पण ज्यावेळेला एक करायला मी निर्णय लोकांकडे गेलो निर्मात्यांकडे, तर ते बोलले हे डेंजर काम आहे. आणि मला चळवळीतले पण लोक बोलले काही की कशाला शिवाजीच्या नादाला लागतो, आणि शिवाजीला डेंजरस गोष्ट आहे आणि त्याने काही निघणार नाही. पण मी मला ते जे दुःख झालं होतं दंगलीमध्ये शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीचा वापर झाला होता तो मला लागला होता. आणि मग मी काही मुलं मला भेटली खेडेगावातली, त्यांच्यावरून मी खेड्यात गेलो, मी 2 वर्ष येत जात राहिलो, काही म्हणजे मी कामाला होतो त्यामुळे मी शनिवारी रात्री निघायचो, रविवारी दिवसभर त्यांना शिवाजी शिकवायचो आणि रात्री परत गाडीला बसायचो आणि परत मुंबईला यायचो आणि रात्रभर प्रवास. पण त्यामुळे जे काही मी तब्येतीचं काही लक्ष दिलं नाही, त्याचं आता मला सगळं फेडायला आलेलं आहे. तर चळवळ पाहून घेतलेल्या लोकांचं हे असं होतं, म्हणजे एक ध्येयाने तुम्ही भारवलेले असतो आपण सगळेजण आणि त्या ध्येयाच्या मागे लागता लागता आपण आपल्या तब्येतीची हेळसांड करतो, हे मात्र सगळ्यांबरोबरच होतं. तर ते मग त्यातनं ती खेडेगावात काय आपल्याकडे मी बाबासाहेबांचा जलसा करायचो, तर मी कधी कधी एक लक्षात ठेवला की मला एक पगार होता, तर मी पगार माझा आहे पण बाबासाहेबांचे पैसे माझे नाहीत, म्हणून ते पैसे मी बाबासाहेबांचे पैसे मी शिवाजी महाराजांकडे वळवले आणि त्यातनं ते नाटक उभं केलं. आणि दुसरी गोष्ट आणखी एक केली की तिथे जे हे लोक होते, मी जात पात काही बघितली नाही, मी सगळ्यांकडे अन्नधान्याच्या दृष्टीने मागणी केली किंवा अन्न द्या धान्य द्या आणि बांधावर रिहर्सल्स केल्या 2 वर्ष त्याच्यावर काम केली. आता त्या नाटकातनं मग पुढे येऊन अनेक लोकांनी मदत केली खूप, आणि मग पुढे येऊन ते नाटक खूप गाजेल असं काय मला वाटलं नव्हतं. मी काय विचार केला की 10 प्रयोग करायचे, पण जसं ते नाटक आलं तसं जरा अशी पण चर्चा सुरू झाली की या नाटकावर हल्ला होईल. तर मी म्हणलं नाही 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 घाबरून चालायचं नाही, खास करून सगळ्यांनाच कलाकारांना पण जरा सांगितलं की घाबरायचं नाही अजिबात. आणि मग पहिले 25 प्रयोग मी म्हणजे
थोडस मी धारावीत आलेलो आहे, त्यामुळे मुंबई मधला असं बदनाम येईल आहे, पण तिथून मी आलेलो आहे, त्यामुळे मला सगळी येतो म्हणजे मी सर्व दृष्टीने प्रेरण होतो. माझ्या हातामध्ये लेखणी नसते आली तर घोडा चाला. ओके, पण लेखणी आली हे खूप छान झालं. मग ते 25 पोरं घेऊन मी बसायचो, सामान घेऊन बसायचो की काय झालं तर यांना ठुकूनच काढायचं, हे बघायचं नाही मागे पुढे की आमच्यावर हल्ला झाला ना अभिव्यक्ती स्वातंत्र्याने येऊन ते तसलं काही नाही. मी सांगितलं होतं की सगळे केस सांगतो तुम्ही. तर ही जी बनणं त्याचं जे आहे ती लोकांनी निर्माण केलेलं नाटक आहे, हे संभाजी भगतने निर्माण केलेलं नाटक नाही, हे लोकांच्या याच्यावरनं लोक. आणि शिवाजी किंवा नेहमी कोणताही महामानव ज्यांनी आपलं जीवन जनतेसाठी खर्च केलंय तो जनतेच्याच खांद्यावरनं वर येतो, सत्ताधाऱ्यांच्या. हे मला चांगलं माहित होतं. म्हणून शेतकरी कुटुंबात आलेली मुलं, शेतकरी कुटुंबात आलेल्या बायकांनी भाकरी बनवून दिल्या, त्या सगळ्या मावल्या, सगळ्या बहिणी माझ्या, त्यांचंही मी पुन्हा पुन्हा आभार मानतो. मगाशी संवाददाता बोलता बोलता तुम्ही असं म्हणालेलात की 1992 ज्या दंगली झाल्या त्याच्यातनं अस्वस्थ होऊन तुम्ही या नाटकाकडे वळालात. तर आत्ता सध्याचं जे धार्मिक वातावरण पाहता किंवा जातीय तेढ पाहता, तुम्हाला असं वाटतं का की असं पुन्हा काहीतरी घडू शकतं, किंवा आपण जी चळवळ पुढे घेऊन चाललोय संविधानाच्या मूल्यांचं जतन प्रचार प्रसाराची, तर ती चळवळ यशस्वी होईल का, पुन्हा हे दंगलीचं वातावरण वगैरे निर्माण होईल, काय शक्यता वाटते तुम्हाला? खूप अपेक्षा आहेत तुमच्यासारख्या मुलांकडनं. म्हणजे अनेक मुलं आहेत, म्हणजे अशी काही मुलं नाही. ही मुलं जर पुढे आली तर निश्चितपणे नव्या प्रकारचा एक फॉर्म पण येऊ शकतो, नव्या प्रकारचा कंटेंट येऊ शकतो. इमेज ताकद आहे तरुणांमध्ये, मुलींमध्ये, खास करून मुलींमध्ये. मला जी अपेक्षा आहे मुलींकडनंच अपेक्षा आहे की मुली काहीतरी नवं लिहितील. आणि याला कारण काय आहे किंवा माझं जे काही म्हणणं आहे त्याला एक थिअरॉटिकल आधार आहे. कारण येणारं युग जे आहे, म्हणजे या जगाचा सत्यानाश, सर्वनाश करण्याची सगळ्या शक्यता सर्व पृथ्वीवरच्या पुरुष शक्तींनी केलेला आहे. आणि आता सगळ्या स्त्रिया पुढे आहेत ते थांबवण्यासाठी. स्त्रियांमध्ये पुरुष सत्ता पेरण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे, परंतु काही स्त्रिया त्याला बदल्या नाहीत, काही स्त्रिया. परंतु तर या देशामधली पुरुष सत्ता, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, वर्गव्यवस्था आणि साम्राज्यवादी शक्ती या सगळ्या एकत्र येऊन, म्हणजे फक्त भारतामध्ये असं वातावरण आहे का? तर नाही. अनेक ठिकाणी उजवी सरकार आहेत आणि जी काही वेलफेअर स्टेट्स होते ते जागतिक पातळीवरची वेलफेअर स्टेट जे आहेत ते संपलेले आहेत. तर हा काळ घातक आहे, पण यातून तर आपल्याला कोण वाचवेल? तर मुली, या ज्या तरुण मुली आहेत आता, या मुलींच्या पाठीमाग मुलांनी उभं राहावं, रस्ता शोधतील. आजपर्यंत ज्यांना पायाखाली तुडवलं गेलं तेच लोक नव्या एका समाजाची स्थापना करतील, अशा प्रकारचं मला एक माझं अनालिसिस आहे. त्याच्याबद्दल काहीतरी सेपरेटली बोलता येऊ शकतं, परंतु हो, तुम्ही जो प्रश्न मला विचारलाय की असं काय होऊ शकतं का, तर मी प्रचंड आशावादी आहे. काल मी आहे, उद्या नसेल, परंतु माझ्या नंतर सुद्धा ही जी पिढी आहे, तरुणांची पिढी, तरुणींची पिढी, ही डेफिनेटली नवं काही देणार आहे आणि देतील. नक्कीच तुमचा आदर्श नजरेसमोर ठेवून सगळेजण तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून या सगळ्या चळवळीचा एक मुख्य प्रवाहात आणून आपल्या समाजाची काही जी काही चालली आहेत त्या दुर्व्यवस्था ती नक्कीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न नक्कीच मुली आणि मुलींसोबत मुलंही नक्कीच करतील असा मलाही आशावाद वाटतो तुमचं सगळं ऐकून. समज आता तुमचं एक गाणं आहे सोडवा संविधान,
खूपच गाजलेलं आणि तुम्ही तितक्याच ताकदीनं गायलेलं सुद्धा गाणं आहे. पण सध्याच्या काळात भारतीय संविधानाचं भविष्य तुम्हाला नेमकं काय वाटतं? म्हणजे आता जी सत्ता आहे, काही कायदे तयार होत आहेत कुठल्याही प्रकारचे, आता सुद्धा त्यांनी समान नागरी कायद्यावरती, एकरूप संहितेवरती त्यांनी सूचना मागवल्यात कुठलाही ड्राफ्ट न देता, तर किंवा 3 काळे कायदे ज्यांनी ते शेतकऱ्यांच्या बद्दल जे केलेत, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, ज्या असंविधानिक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये लोकांचा विचार केला जात नाही, लोकशाहीचा विचार केला जात नाही, तर हे सगळं वातावरण पाहता किंवा आत्ता सत्तेत जे लोक आहेत त्यांचं एकूण सगळं बिहेवियर पॅटर्न पाहता तुम्हाला काय वाटतं की भारतीय संविधानाचं भविष्य काय असावं? कारण 2014 जेव्हा जंतर मंतरला संविधान जाळलं तेव्हा तुमच्या आमच्यासारखे जे संविधान प्रेमी आहेत ते खरं तर मनातनं खूप हळहळले, पण त्याच्यानंतर खूप असं पेटून उठून आपण खूप काम केलंय वगैरे असं झालेलं नाही, आपण पावला पावलानं एक एक टप्प्यानं पुढे जातोय. तर तुम्हाला काय वाटतं की काय असेल संविधानाचं, भारतीय संविधानाचं भविष्य? कारण खूप मेहनत घेतली हे तयार करण्यासाठी, सहज शक्य नव्हतं झालं बाबासाहेबांनी. आता तुम्ही जसं म्हणालात की तुमच्या तब्येतीची हेळसांड झाली आहे, तसं बाबासाहेबांचं सुद्धा झालं होतं, त्यांच्या पण तब्येतीची त्या दरम्यान खूप हेळसांड झाली होती. तर इतक्या कष्टानं उभा केलेला हा डोलारा ह्या काही स्वार्थी लोकांपायी कोसळतोय का किंवा काय, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आता संविधानाचं भवितव्य काय असा हा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर असं आहे की संविधान निर्मितीच्या काळातच या देशामध्ये काही लोक असे होते, धर्मांध लोक असे होते की ज्यांना हे संविधान मान्यच नव्हतं, त्यांना त्यांच्या धर्माच्या धर्मराष्ट्र उभं करायचं होतं. ते मुस्लिम धर्मांध होते, ते पाकिस्तानमध्ये त्यांनी धर्मराष्ट्र उभं केलं, पण भारतामध्ये तसं काही धर्मराष्ट्र उभं राहू दिलं नाही. त्याला मेन म्हणजे त्या काळातली जनता, स्वातंत्र्याचा लढा मोठा झाला होता, बाबासाहेब असतील, नेहरू असतील किंवा खूप स्ट्रॉलवर्ट नेते होते त्या काळातले, आणि खूप मोठी एक ध्येयवाद होता जनतेमध्ये, पण ध्येयवाद होता आणि नेत्यांमध्ये पण ध्येयवाद होता. परंतु जी एक मायनॉरिटी होती ज्यांना हे संविधान मान्य नव्हतं, ते बाबासाहेब जेव्हा संविधान लिहित होते, हे ड्राफ्टिंग कमिटीचं काम करत होते, तेव्हाच त्यांना खूप, त्या काळातले जे टाइम्स ऑफ इंडिया तुम्ही वाचले ते लक्षात येईल की बाबासाहेबांच्या बाजूने काही जनमत म्हणजे लिहिणार आणि हे सगळे इंटेलेक्च्युअल लोक जे होते फार नव्हते, पण बाबासाहेबांनी ते केलं, नेहरूंनी त्यांना मदत केली, बाकी सगळे लोक होते ते काही मी सगळं सांगत असत नाही. पण हा जो संविधानावर विश्वास नसणारा एक वर्ग, हा त्यांनी गांधीजींचा खून केला, म्हणजे हे संविधान निर्मितीचं काम चाललं होतं 49 ते आलं, समजा काही तयार झालं, लागू 50 झालं, पण 48 गांधीजींचा खून झाला, तेच लोक आहेत हे, तर त्यांना संविधान मान्य नव्हतं. मग ते हळूहळू हळूहळू सांस्कृतिक दृष्ट्या त्यांनी हेजीमनी तयार केली, आणि त्या हेजीमनीच्या वरच्या थरात ते बसले, तिथून त्यांनी गेले 50 50 जास्त 70 त्यांनी ती विष पेरणी जी आहे ती पद्धतशीर विष पेरायचं काम केलं, आणि त्याची आता फळं आलेली आहेत. आता संविधानाच्या बाजूने बोललं की जय भीम मला मानते, एका विशिष्ट कम्युनिटी साठी संविधान आहे असं त्यांनी, आम्ही आता मी ज्यावेळेला कुठल्या संविधानाबद्दल बोलतो तर ते म्हणतात निश्चितपणे जय भीम मला असावा. तर मी बाबा मी जय भीम मलाच आहे, परंतु मला म्हणजे मी बाबासाहेबांच्या अनुयायी असल्यामुळे मी बाबासाहेबांनी लिहिलेले संविधानाबद्दल हे करतो असं नाही, हजारो वर्ष दबलेल्या पेटलेल्या यात स्वातंत्र्य मिळालं ही गोष्ट खरी, तुम्हाला तरी कुठं पारतंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य दिलंय ना. अरे तुम्ही एवढ्या चोऱ्या माऱ्या करताय, हा हे सगळं जे काय करताय, तर ते सगळं स्वातंत्र्य तुम्हीच, तुम्हाला पण मिळालं ना, तुम्ही पण हे संसद ताब्यात घेतली ना त्याच संविधानाच्या माध्यमातून, तुम्ही पण इलेक्शन मध्ये उभे राहिले ना. तर हे सगळे चोर हे त्यातनं आलेले आहेत. तर आता जी काही क्षीण चळवळ आहे ती हळूहळू थोडी मोठी होताना दिसते आहे, आणि पोरं जे आहेत त्या कसं आहे की संविधानाचं डायरेक्ट नाव घेतलं तर जे मी ओळखत, म्हणून मी माणुसकीची शाळा काढली. हा बरोबर,
माणूस तिथे शाळा करायची. हा, ते एनजीओ वाले आले आणि एनजीओ वाल्यांनी खाल्ली. हे भारी आहेत सगळे. ते आतमध्ये पण इथं पण आतमध्ये चोर आहेत, बाहेर चोर आहे. असं नाही की सगळं काही बरोबर चाललेलं आहे. तर ते संविधानाचं नाव घेत घेत प्रचंड झोल झोलक लोक पण आहेत. संविधानाचे नाव घेऊन जगणारे झोलक असे झोलक बी आहेत. संविधानाच्या जे जे कार करत करत झोलगिरी करणारे आहेत. त्याचो म्हणजे ती माणुसकीची शाळा आम्ही उभी केली. ती ह्यासाठी उभी केली की आम्हाला माहित आहे की आम्हाला तुम्ही जय भीम आले म्हणता. माणुसकी शाळा मध्ये सगळ्या प्रकारचे लोक आले होते. लोक येतील आणि आले. परंतु तिथेही हे झोलर जे आहेत त्यांनी आम्ही म्हणजे कार्यकर्ते आम्ही तयार करतो जेवाचं रान करून. आणि हे लोक येतात आणि 10-20 हजाराला त्यांनी विकत घेऊन जातात. होय बरोबर. त्यांना लावतात. तर ही अशा प्रकारची पण परिस्थिती आहे. पण मी आशा आहे जर समजा या तरुणांना अपयश आलं तर हा देश हुकुमशाहीकडे जाईल. आणि या तरुण मुला मुलींना जरी यश आलं चांगलं तर लोकशाही टिकेल आणि संविधान टिकेल. आता या देशामधली जी जनता आहे तिला संविधान माहित नाही. 94% पीपल ऑफ दिस कंट्री डझंट नो व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन. बरोबर आहे. वी आर एक्सपेरिमेंटेड द थिंग्स. असं एक्सपेरिमेंट केलं मी तर ते कसं म्हणजे शाळेतल्या शिक्षकांना पण माहित नाहीये. बरोबर आहे. आणि ते पिढ्या घडवत आहेत. आणि मुद्दा म्हणून आहे बरं का म्हणजे ते शाळेतल्या शिक्षकांना हे संविधान पोहोचूच नाही याची बरोबर व्यवस्था केली. व्यवस्था केलेली आहे. बरोबर. व्यवस्था केलेली आहे आणि त्या व्यवस्थेनुसार ते जात नाही. शाळेत बाहेर तर एकदा 4 कॅमेरे घेऊन मी पोरं पाठवली मुंबईमध्ये 15 ऑगस्टला वगैरे असं. तर त्यांना म्हणलं की जाऊन एकच प्रश्न म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आपको मालूम आहे क्या संविधान. तर ते बोलले बरेच की आम्हाला काय माहित नाही संविधान घटना माहिती आहे का. ते बोलले हा जर घडली असेल एखादी घटना खात्री आता आम्हाला काय माहिती. आणि शाळेच्या शिक्षकांकडे गेलो मी तर मी शिक्षकांना विचारलं की तुम्हाला संविधान. तर म्हणजे हा संविधान माहित आहे. मग त्यातलं एक सार्वभौम म्हणजे काय. ते म्हणले मी काय मराठीचा शिक्षक आहे मला काय करायचे ते सार्वभौम. सार्वभौम मराठी शब्द ते सार्वभौमचा मतीचा अर्थ जाणून घेणे हे काय मला काय त्याची घेणे घेणे. एकाला विचारतो बोला मी हिंदी पडणार हिंदी पडणार तो काय करत नाही. ती एक बाई होत्या त्या समाजातून शिकवत होत्या. त्या मी नेहमी सांगत जर वाचा 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 तर ती म्हणायची हो दादा तेवढं वाचायला सांगून सार्वभौमान हे विचारायचं लय आपल्याला 20 मार्काचं हे येते बाजूला व्हायचं तुम्ही कशाला खोलात जाता आपलं तासभर शिकवायचं थोडक्यात हे करून बाजूला व्हायचं खोलात जाऊ नका म्हणजे दादा तुम्ही लेट खोलात जाता. तर ते या पद्धतीची उदासीनता शिक्षक वर्गामध्ये आहे आणि अतिशय गंभीर आहे. तर शिक्षकांपासून वर्तमानपत्रात काम करणारे लोक सर्व क्षेत्रामध्ये हे सगळे आय आय टी बी आय टी झालेली जी पोरं आहेत ना त्यांना मी विचारलं की क्या है. तो बोले यार वो कॉर्पोरेट का होगा होता तो मैं जानते थे उसको इसका कोई संबंध नहीं हमारे टेक्नोलॉजी हम टेक्निकल लोग हैं हम कुछ नहीं लेते. बऱ्याच लोकांना हेच माहिती नाही की संविधान आपल्या रोजच्या जगण्याचा एक भाग आहे अविभाज्य भाग आहे. तर आता जी मुलं काम करतात त्यांना मी कमी समजत नाही. ही मुलं वाढत जातील आणि ही मुलं वाढत जाऊन जाऊन ही मोठी चळवळ उभी करतील. आता त्याच्यामध्ये मी एक ठरवलेलं आहे की जी तरुण मुलं जे काही काम या संविधानाच्या अंगात करतात त्याला मदत करायची भले काही असो किती चुकले काय झालं सोबत ठेवायचं. काम करतो त्यांच्यावर मग आपण सोबत काम करूयात नक्कीच.
मी यालाच थोडा धरून पुढे एक प्रश्न विचारेल की मग अशी लोकशाहीचा उल्लेख केला बाबासाहेबांनी जसं म्हटलं तसं, म्हणजे रक्ताचा एकही थेंब न सांडता लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये जी क्रांती घडते त्याला बाबासाहेबांनी लोकशाही असं म्हटलं होतं खरं तर. पण आत्ता सध्या जी परिस्थिती आपल्याला आजूबाजूला दिसतीये त्यामध्ये बाबासाहेबांनी मांडलेल्या लोकशाहीला धरून आजची राजकीय व्यवस्था पालन करते का, आणि ते जर नसेल करत तर तुम्ही आम्ही सामान्य माणसांनी त्याच्यासाठी काय करायला हवं, हा माझा पुढचा प्रश्न. त्याबद्दल आता आपण बरंच बोललो. करायचं काय तर मला वाटतं की या देशामधले नेते तुमच्या बरोबर येणार आहेत का? नाही, त्यांना काय पडले ते फक्त म्हणते हा संविधान बचाव येऊ दे, करणार नाही काही, खाली येऊन नाही काही करणार. तर मला वाटतंय की नागरिक जे आहेत लोकांचे जॉईंट फ्रेंड्स बनवले पाहिजेत. बरोबर, जनतेला येते प्रकारा तुम्ही आता हे नेते नेत्यांच्या मागे नका पडू. बरोबर, जनतेचा अजेंडा तयार करा ना. जनता जी निर्णय प्रकारचा विचार करते जनतेचे जनतेचा एक अजेंडा तयार केला पाहिजे, तो पक्षांना दिला पाहिजे. त्याला हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य हे जे करणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहे, आणि करणार ते आम्हाला लेखी असू शकते. प्रभूकडनं आमच्यावर तुम्ही पण करा. बरोबर, तर या पद्धतीनं लोकांचे जॉईंट फ्रंट्स बनवले पाहिजेत. आता पॉलिटिकल जॉईंट फ्रंट्स बनतील का, विरोधी पक्ष उभा राहील का, मला काही अपेक्षा नाही. तर आपण जनतेचे जनतेलाच विरोधी पक्ष म्हणून उभं केलं पाहिजे, आणि त्यासाठी अहोरात्र काबाड कष्ट केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, आणि ते काम करतोय आपण सगळे. मग या सर्वासाठी तुमचं असं म्हणणं आहे की तरुणांनी एकत्र येऊन याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह ऍक्शन घेतल्या पाहिजे. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही मध्ये सध्या एक असा एक उपक्रम पण डिक्लेअर केला होता, आम्ही संविधान प्रेमी कलाकार. तर त्या अंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलाकारांना एकत्र करून ती फळी उभे करताय, जेणेकरून एक सशक्त चळवळ याच्याबद्दलची उभी राहील. आणि म्हणजे तुमचं काय मत आहे की जसं आपण एखाद्याला संविधान वाचायला सांगतो तर ते हात जोडून सांगतात की बाबा मला संविधान वाचायला नको, सांगू बाकी काही करायला सांग. तर ते सोप्या भाषेत आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही हा उपक्रम करीत आहात की त्याचा आणखी काय वेगळा मोठो आहे? मेन माझ्या डोक्यात नेहमी काही काही गोष्टी चांगल्या. मला वाटतं की भाषण देऊन हे काय होत नाही. एखादं गाणं लिहिलं, एखादं चांगलं, तुझ्यासारखी एखादी मुलगी आहे, तिने समजा एखादं काही नाटक किंवा एखादं काही सिनेमा किंवा एखादं गाणं लिहिलं आणि गाणं सादर केलं तर ते जाईल ना, चांगलं जाईल. तर परंतु त्यांच्यापर्यंत, त्या कलाकारापर्यंत सुद्धा संविधानाची मूल्यव्यवस्था पोहोचलेली नाही. मग सेन्सिटिव्ह भाग जो आहे त्यांना आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर माझी विनंती आहे, तुम्ही आता हे जे मॅगझिन करतात एक चांगला उपक्रम आहे, अतिशय चांगला उपक्रम आहे. हीच सगळी तरुण मुलं त्या मॅगझिनच्या इर्दगिर्द आहेत, तुम्ही आहात. तर तुम्ही सुद्धा या कलाकार, तुम्ही कलाकारच आहे, इंटेलेक्च्युअल आहात तुम्ही, तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हा. आणि आपण ऑफलाईनला जाऊ, पुणे असेल, नाशिक असेल, आम्ही आमच्या डोक्यात कसं आहे की आम्ही संविधान प्रेमी कलाकार हे जे अभियान आहे या अभियानाच्या माध्यमात चार पाचच मुख्य म्हणजे जिल्ह्यांकडे, कारण आम्ही काही संघटना म्हणजे आम्ही काही फार मोठी संघटना नाही ना. आणि आम्ही जे प्रयत्न केले कलाकारांना एकत्र करण्यात येते ते त्याच्यामध्ये झोलरच जास्त निघाले, म्हणजे हातावर असे लोक निघतात. म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आणि बाकीचे लोक मग हे तुम्हाला माहिती आहे काय. तर म्हणून काय की आम्ही हे संघटन बिघटन नाहीये, हे चळवळीवर आम्ही काय ऑफलाईनला जाणार. समजा आता एक मुंबई आहे, मुंबईच्या इलाक्यामध्ये एवढे कलाकार आहेत, त्यांचं एक शिबिर घेऊन त्यांना मूल्यव्यवस्था समजून जाणार. तुला काय सिनेमा करायचंय कर, तुला काय नाटक करायचंय कर, तुला काय करायचंय ते कलेच्या माध्यमात कर. एखाद्याला वाटलं की बाबा आपल्याला भाषण देता येते तर भाषण द्या, त्याला काय कीर्तन करावं वाटलं कीर्तन करावं, त्याला भजन करावं वाटतं त्यांनी भजन करावं, ज्याला तमाशा करावा वाटतो त्यांनी तमाशा करावा. त्यांनी ती मूल्यव्यवस्था जी आहे ती चांगले कलाकार आहेत, ते एकत्र आले तर उद्या एक चांगला कार्यक्रम पण उभा करू. जसं शिवाजी अंडरग्राऊंड आपण उभं केलं लोकांमध्ये, तशा पद्धतीचं एक
जर चांगली पोरं आली तुमच्यासारखी लिहिणारी तुमच्यासारखे तर एकत्र येऊ चांगलं मोठं 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 नाटक उभं करू मोठं काहीतरी फॉर्म उभा करू. पण हे काय म्हणजे मी डिक्लेअर करत नाही आहे शक्यता चाचपणं चाललेलं आहे. ओके कमीत कमी झोलर लोकांना अप्रोच करणं कमीत कमी त्रासदायक लोक जे आहेत कलाकारांना सांभाळणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. ते काय मी काय त्याच्यातनं काय आम्ही काय कोणाला चार पैसे देणार नाही कोणाचे चार पैसे घेणार नाही. आम्ही त्याचे नेते नाही तो आमचा कार्यकर्ता नाही तो आमचा नेता नाही ना आम्ही त्याचे कार्यकर्ते. हा कामासाठी एकत्र येऊ काम जमत असेल तर करू तू तुझ्या घरी मी माझ्या घरी सुखानं तू आता वाट तर लागलेलीच आहे अजून काय वाट लागायची बाकी चल. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आपल्याला जर देशाचा विकास करायचा असेल सर्वांगीण विकास करायचा असेल तर तरुणांनी एकत्र येऊन काहीतरी भविष्याची वाटचाल करावी त्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी लोककलेचा वापर करावा त्यांची लेखणी वापरावी इंटेलेक्च्युअल्स जे असतील त्या सगळ्या गोष्टींनी वापरून जास्तीत जास्त प्रबोधन करावं आणि मग ते तो धागा संविधानाशी जोडत जोडत लोकांपर्यंत संविधानाची मूल्य व्यवस्था पोहोचवावी. तर माझा आणखीन एक असा प्रश्न आहे की आता आपण पाहतोय समज आता की वेगवेगळ्या संघटना ह्या अजेंडांवरती काम करतात पण खूप वेगवेगळ्या पुरोगामी संघटना काम करतात तर असं होऊ शकतं का की या सगळ्या संघटना एकत्र येऊन काहीतरी काम करतील आणि काहीतरी नेमका ठोस बदल आपण पुढच्या समाजामध्ये किंवा पुढच्या पिढीसाठी घडवून ठेवू किंवा तसं काहीतरी एक वातावरण तयार करू शकू यासाठी सर्व पुरोगामी चळवळींनी संघटनांनी एकत्र येणं किती योग्य आहे किंवा ते तसं होऊ शकेल का भविष्यात. नाही आता हे छोटे छोटे दुकानदार आहेत दुकान आहेत आणि एवढं दुकानावर प्रेम आहे माणसाचं अरे भयंकर प्रेम आणि छोटे छोटे दुकान उघडून बसलेले आहेत त्यांना माहितीच नाही की अरे इकडे मॉल आहे तिकडे संघ परिवाराचा मॉल आहे तिथं सगळं माहिती तुम्ही छोटी छोटी दुकानं घेऊन का बसलेला आहे. परंतु आपले लोक असुरक्षित आहेत आणि बौद्धिक पुरोगामी वगैरे काय नाही छोटी लोक आहेत अतिशय छोटे लोक बौणे लोक आहेत त्यांनी दुकान त्यांच्याकडनं अपेक्षा करणं की त्यांनी त्यांचं दुकान बाजूला ठेवून जरा एकत्र येण्याचा विचार करावा. तर हे म्हातारे लोक जे आहेत ना किंवा हे जे झोलर आहेत तरुण असतील पण झोलर आहेत झोलर लोकांना पहिलं टॅकल केलं पाहिजे. हे पहिले सेलर आहेत हे स्वतःला विकणारे लोक आहेत हे स्वतः म्हणजे पुरोगामी चेहरा घेऊन लोकांचे अश्रू विकण्यास सुद्धा काम करतात. हा अतिशय खानेरडे आहेत तर त्यांना ते लोक कशाला दुकानं बंद करतील आपलं दुकान त्यांना महत्वाचं वाटते ना. म्हणून ही जी दुकानदारी जी आहे ती या पुरोगामी चळवळीतून जाईल आणि एकत्र येतील. नाही हे फटके बसले तरी कुणाला आता ते भीमा कोरेगावच्या केसमध्ये 13 लोकांना अटक आहे काय फोन बोलतच नाही. बरोबर हो टोटल खोटी केस आहे टोटल केस खोटी टोटल बरोबर एक शब्द कुणी बोलत नाही एक शब्द बोलत नाही. मी प्रयत्न केला की हे इंटेलेक्च्युअल व्यक्ती लोक जरा लोकांना ऐका शेवटी मी मुख्यमंत्र्यांना 3 पत्र लिहिली काय म्हणलंय निदान मला मी तरी या काळात जिवंत होतो आणि मी या माझे मतभेद सुद्धा शकतात जेलमध्ये असणाऱ्या लोकांची परंतु त्यांचा डेमोक्रॅटिक राईट आहे राव. हे दुकानदार लोक आहेत ना त्यांचा प्रश्न आला की ते बोलतात ते नाही 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 त्यांना लोकशाही नाही लोक सगळी लोकशाही मलाच. तर हे पुरोगामी वगैरे काय नाही जसा विरोधी पक्ष ढिलला आहे तसे हे पुरोगामी सुद्धा ढिललेच आहेत. त्यामुळे सांभाळून सांभाळून काम करावं लागेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मला अपेक्षा काय आहे की तुम्हाला वाटतं की सगळ्या संघटना वगैरे तर ही फोल आहे अरे एवढे त्यांचे धंदे आहेत ना त्यांचे. बरोबर मी फार जोखमीने बोललो हो
की नाही सोडणार. व्यक्तिवाद थोडा व्यक्तिवाद भारत व्यक्तिवाद आहे. तर हे काही एकत्र येणार नाहीत. आणि एवढं बोलून मला वाटतं मी थांबतो. मला खूप छान वाटलं एकतर बोलून तुमच्याशी, खूप वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. आणि मुलाखत घेतोय तर एखादं गाणं, गाणं झालं म्हणजे हृदय आणि हे लयच खाली जावं गेलेलं आहे. आता तुझी वेगळे गाणे ऐकलेत ना, दोन ओळी घ्या जाता जाता. कुठल्या गाण्याचं एवढी बाबा? आता संविधानावर आधारित सोडवा संविधान. बाळावरी काळो खाचा भीम उजेड कोरतो, काळ्या आईच्या उरात भीमा लेखन्या पेरतो, पेरतो गमाय भीमा लेखन्या पेरतो, घेरलग आडराणी घेरलग आडराणी हमलेवार चहो कुणी, सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांच विधान, सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांच विधान. जय संविधान, जय भारत, जय भीम, जय संविधान. धन्यवाद संभाजी दादा, धन्यवाद.